एंडला आले आणि पाडलं त्याला. ग्रीन मसाल्यामधल्या शिंपल्या दिल्यात आता खायला आलोय कालवा आणि मोरी. नमस्कार, माझं नाव प्रकल्पकडे, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता आपण आहोत आपल्या कोकणातील मालवणच्या बंगलोवरती आणि आज आपण मालवणमध्येच आहोत. परवा मी आलो तेव्हापासून ना मी नुसता भटकतोच आहे. ओके, दोन्ही दिवस तर म्हटलं आज जी मालवणमधली आपली लोकल कामं आहेत ना तर ती करून घेऊया. काही काही इन्फॉर्मेशन पण गॅदर करायची आहे, काही काही बँकेची पण कामं आहेत आणि त्याच्याशिवाय आज बुधवार पण आहे. तर आज मस्त जरा नॉनव्हेज पण खायचं आहे, जरा खाऊन पिऊन जरा रिलॅक्स करायचा डे आहे. तर आता आहे आपल्या मालवण बंगलोच्या टेरेसवरती आणि आय एम जस्ट लव्हिंग आयफोन 14 प्रो मॅक्स, कारण मजा त्याच्यावरती ब्लॉग करायला, क्लिअरिटी खूप छान आहे आणि ब्लॉग पण मस्त फटाफट होऊन जातो सुटसुटीत. ओके, गोप्रो जरा कॅरी करणं जरा टीडीएस होतं, स्पेशली जे डेली रुटीनचे ब्लॉग्स असतात ना त्याच्यामध्ये. आणि प्रेरणा भरपूर मिस करते, प्रेरणा आता मुंबईलाच आहे. ओके, पण त्याचं सकाळी सकाळी मेसेज आणि कॉल्स वगैरे चालू आहेत तर आता मी जास्त बायको बायको करत नाही. ओके, नंतर परत कमेंट येतील तर, बट ठीक आहे. तर चला आता आधीपर्यंत आपल्याला जायचं ते बँकेत आणि बँकेमध्ये जाऊन जरा बँकेचे कामं करूया. आता जिथे आपला हा जो बंगलो आहे ना, जो हा बघा, हा मालवण तारकर्ली रस्ता आहे आणि हा इकडे दांडी बीचला जातो. प्रॉपर्टी तर मला छानच भेटली आहे. ओके, आय एम जस्ट लव्हिंग इट. सध्या माझा कझिन आला आहे माझ्याबरोबर आणि त्याच्यामुळे म्हणजे टुरिझम पर्पज तर राहायला बाजूला. ओके, पण तुम्ही मला विचारलं ना तर यार मला पण इन्ना इथे येऊन राहायला खूप आवडतं, कारण माझा जो जन्म झाला ना तो मुंबईला एका 10x12 आईतल्या रूममध्ये झाला. आता नंतर मग 1BHK शिफ्ट झालो तरी तो एक छोटासा असतो. सो इथे आल्यावरती ना जरा असं प्रशस्त वाटायला लागतं, पण आता बँकेत जाऊया. चला, सो बँकेत आलेलो, बँक ऑफ इंडिया मालवणची, आणि ना 2 मिनिटात माझं काम झालं. ओके, सो असं जेव्हा बँकेचं काम फटाफट होतं ना तेव्हा नथिंग लाईक इट. ॲक्च्युली काय झालेलं की इकडे करंट अकाउंट ओपन केलेलं पण त्याचं ना मला डेबिट कार्ड मिळालं नव्हतं, तर डेबिट कार्ड पण आलेलं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरून जीपे आता मला सेट करायचं होतं, तर त्याच्यामुळे ATM पिन सेट करायला आलेलो. ATM पिन पण झाली सेट आणि त्याच्यामुळे आता जो माझा प्रगत हॉस्पिटलचा नंबर आहे ना तर त्याच्यावरती पण आता मी करंट अकाउंटवरती पेमेंट घेऊ शकतो. ओके, कारण आतापर्यंत सेव्हिंग अकाउंटवरतीच घेत होतो, पण काय होतं कधीकधी ट्रान्झॅक्शन्स मोठी होतात आणि त्यानंतर मग सेव्हिंग अकाउंटला घेणं योग्य होत नाही. आणि इन फ्युचरमध्ये सुद्धा जर तुम्हाला उद्या लोन घ्यायचं आहे तुमच्या करंट अकाउंटवरती, तुमच्या कंपनीवरती, तर मग जर तुम्ही करंट अकाउंटला पेमेंट घेताना तर ते खूप चांगलं असतं. त्यामुळे मी पर्टिक्युलर असतो प्रगत अॅग्रोचं पण करंट अकाउंट आहे, आता प्रगत हॉस्पिटॅलिटीचं पण करंट अकाउंट आहे आणि दोन्ही बँक ऑफ इंडियामध्ये आहे. बँक ऑफ इंडियाचा लॉयल कस्टमर बनलो आहे मी आता आणि बंगल्याचं लोन पण बँक ऑफ इंडियामध्येच आहे, तर बँक ऑफ इंडियाचा लॉयल कस्टमर बनलो आहे मी आता. सो बँक ऑफ इंडिया मालवण आणि इथून समोरूनच जरा आपला सिंधुदुर्ग किल्ला पण दिसतो आणि बीच, तर या जरा तिथे जाऊया आणि बघा समोरच आपला सिंधुदुर्ग किल्ला आणि तिकडे बघा बोटी दिसत आहेत का तुम्हाला. थांबा, पुढे जाऊन दाखवतो. वाळूतून जातोय इकडची वाळू, जरा आता गाड्या जाऊन जाऊन हे झाली पण पुढची कडक आहे एकदम, पाणी चढवायला येऊ शकतं. सो बघा ही सगळी जी माणसं आहेत ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेली आणि तिकडे बघा एक छोटीशी बोट पण येते. सो ती बघा ती बोट आता लागली, त्यातून आता पर्यटक आले, मग ते आता जेटीवरती येतात. मस्त जेटी बनवली, सो ही जेटी मस्त बनवली आहे ना पर्यटकांसाठी आणि तिथे मस्तपैकी पर्यटकांना बोटीत बसून किल्ल्यावरती जाता येतं. आणि आज बुधवार आहे तरी बऱ्यापैकी पर्यटक आहेत. सो आणि आता तर एकदा 26 ते 29 लॉंग वीकेंड आलं आहे तर बरेच पब्लिक आता फिरायला आलेलं आहे. मालवणचं फिश मार्केट आज का सकाळी मी उठून नाही आलो, तिकडे बघा तिकडे वॉटर स्पोर्ट्स पण चालू आहेत. बघूया मला तर बाईक इकडूनच टाकूया आणि आपण इथूनच जाऊ, काय म्हणता. मी आलो ना ते आता बीचवरनं झालो आणि तिथे बघा ना एक घार आहे, ती बघा तिथे बसलेली आहे, बघा दिसतंय का, बघा इथेच बसलेली आहे अशी. आणि बघा इकडे बघा बरेचसे असे खेकडे आहेत समुद्रकिनारी पडलेले, तिथे चंगळ चालू आहे, मस्त बसून खाते आहे खेकडे. आणि ते बघा तिकडे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत, तर या जरा तिकडे जाऊया. तिकडे वॉटर स्पोर्ट्स बनाना राईड चालू आहे, बनाना राईड देवा तिकडे बनाना राईडवरून आले की एंडला पाडतात, म्हणजे तुमची इच्छा असेल तर जरा धमाल येते. तिथे एक इकडे मोठा ग्रुप आला आहे आणि ते सगळे वॉटर स्पोर्ट्स करतात. तिकडे बघा पॅरासिलिंग चाललं आहे, भाई आले बनाना राईडवाले, आता एंडला आले आणि पाडलं त्यांना. सो धमाल आहे, पॅरासिलिंग माझ्या करायचं राहिलं आहे, जेव्हा जरा वेळ मिळेल ना तेव्हा पॅरासिलिंग करू. ना बरेच जण मला विचारत असतात अरे मालवणचा समुद्रकिनारा तारकर्ली कुठे आहे, देवबाग कुठे आहे. सो तुम्ही जर टेक्निकली बघायला गेलात ना तर बघा ही मालवण सिटी आहे आपल्यासमोर आणि हा समजा दांडी बीच आहे, मालवणचा बीच. इथून तुम्ही आता आलात तर मी आता असे आलो आहे, तर आता जरा ओटी आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला बघा इथे समोरच आहे. आणि हा जो आता मालवणचा बीच आहे हा जरा इथे टर्न मारतो आणि मग इथून मग पुढे असं सरळ दांडी तारकर्ली, नंतर मग सरळ असं दांडी वायरी तारकर्ली आणि देवबाग, ते टोक आहे देवबाग. सो बघायला गेलं ना तर हा एकच समुद्र किनारा आहे पूर्णच्या पूर्ण. सो तुम्ही या पट्ट्यामध्ये कुठेही राहिलात ना तर तुम्हाला बीच ऍक्सेसिबल आहेच आणि इकडे पण तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करता येतात. त्याच्या पलीकडे बघा ती झाडं आहेत ना, तिथे रॉक गार्डन आहे आणि त्याच्या पलीकडे चिवला बीच आहे, तर हे सगळ्यात जवळजवळच आहे. मी मालवणमध्ये कुठेही राहिलात ना किंवा तारकर्ली देवबाग म्हणा वायरी म्हणा चिवला बीच, तरी तुम्ही सगळं जवळजवळ असल्यामुळे ना फिरू शकता, कन्फ्यूज होऊ नका. कुठून मी तुम्ही देवबागमध्ये राहिला तरी तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला राहिला तुम्हाला काय जास्त वेळ लागणार नाही, तारकर्लीमधून सुद्धा किंवा चिवला बीचवर किंवा वायसा वरसा. ओके, तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील किंवा तुम्हाला स्कुबा डायविंग करायचं असेल तरी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन आहे. इकडे पण स्कुबा डायविंग होतं, चिवल्याला पण होतं,
देवबागला आपण होतो सुनामी आयलंड वरती. इथूनच पुढे सुनामी आयलंड आहे तिकडे. सो बघा प्लॅन आहे आज देवबागला जायचा, पण जरा इकडे मालवण मध्येच काही काम आहेत अजून, तर ती जर झाली ना तर आज आपण जरा देवबागला पण जाऊन. तर चला आता ऊन आहे चांगलंच, तर आता मी जरा आता घरी पडतो. जरा आपले व्हिडिओज अपलोड करायला लावले आहेत, त्या झाले तर ते रिलीज पण केले पाहिजे, तुम्हाला बघता पण येतील आपले व्हिडिओ. ओके, तर चला आता आपण आपल्या बंगल्यावरती जाऊया. आणि बघा जसा बंगल्यावरती आलो तसं परत कामाला सुरुवात. इकडे आपलं आता CCTV इन्स्टॉलेशन करून घेतोय. आता हा CXN इजवीज C6N चा हा इकडे आपण CCTV लावून घेतोय. आणि इकडे ना आपल्याकडे विराज आलाय. हाय विराज. तर विराज इकडे कोणकोणत्या एरियामध्ये CCTV तू देतोस इन्स्टॉलेशन? ऑल ओव्हर मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, मालवण, सावंतवाडी, कुडाळ, माल. अच्छा, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करतो पूर्ण. तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांगून ठेवायचा कोणाला हवा असेल तर. 9833174446. ओके, तर तुम्ही विराजला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता आपला पण आज CCTV लागेल. म्हणजे कसं जरा प्रोटेक्शनची आपल्याला तशी एवढी गरज नाही, कारण मामाकडे ना दोन ग्रेट डेन आहेत आणि एक फ्रेंच मिशीफ आहे. पण ॲटलीस्ट एक जे पर्यटक येतात जातात तर त्यांच्यावरती मला जरा लक्ष तरी ठेवता येतील की बाबा ते आले ते निघतायत आता. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्यांच्यासाठी ते योग्य आहे. किंवा पर्यटकांची गाडी पण इथे उभी असते ना. ओके, सो आपल्याकडे समजा मोठी आता इकडे गाडी लागली, इथे गाडी लागली, त्यांच्या स्कूटी बिटी बाईक वगैरे असतील तर त्याच्यावरती पण लक्ष ठेवता येतील. म्हणून आता हा इकडे CCTV लावून घेतो आहे. तर CCTV लावल्यावरती तुम्हाला दाखवतो. सो बघा आता आपला CCTV कॅमेरा तिकडे लावून जायला आहे आणि फंक्शनल पण आहे तो आता. आणि त्याचं फुटेज तुम्ही आता इकडे बघू शकता. इकडे आम्ही दिसतोय गाडी, बुलेट, गेट, ओके, सगळं दिसतं. आणि हा मुव्हेबल आहे 360 degrees. तर त्याच्यामुळे कसं याला झूम इन झूम आउट आणि आजूबाजूला सगळीकडे फिरवता येतं, तर ते एक ॲडव्हान्टेज आहे. सो वन्स अगेन थँक्स टू विराज आणि विराजची टीम. ओके, धन्यवाद. मंडळ आभारी आहे, खूप छान काम केलं. ओके, अजून सुद्धा आय होप सो गरज लागणार नाही ह्या कामासाठी. दुसऱ्या कुठच्या कामासाठी गरज लागली तर तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करतो. आणि या जेवायला आता मस्तपैकी आज बघा इकडे मस्तपैकी सुरमई फ्राय करून घेतलेली आहे. जशिवाय इकडे चिकन आहे, सुरमई फ्राय आणि चिकन अशी दुपार मस्त बसलो आता टेरेस वरतीच आणि गोठल्या. सो अशा प्रकारे जेवण चालू आहे आणि मागे आमची ताटं पण आहेत, भात आणि डाळ आहे. ओके, कारण मस्तपैकी फिश फ्राय आणि चिकन खाणार आणि त्यानंतर मग भात आणि डाळ. आणि जायचं आहे बघूया बाहेर. ओके, मे बी गेलो तर देवबागला पण जायचं संध्याकाळी, एक प्रॉपर्टी आहे त्या संदर्भात. आणि इकडे आपल्याला बस स्टँड जवळ पण जायचं आहे बघूया. पण आधी आता भूक लागली आहे प्रचंड. आणि मस्त मासे आहेत, सुरमई आणि चिकन, तर अजून काय पाहिजे सांगा. जरा जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. शुभ सकाळ. मस्त सकाळ आहे आणि कोवळकोवळं ऊन पडलं आहे. आणि आता आपण चाललो आहे ना ते ॲक्च्युली खादी ग्रामोद्योग म्हणूनच ऑफिस आहे ना, तर तिकडे आपण चाललो. तिकडे का चाललो आहे ते मी तुम्हाला तिकडे जाऊन आल्यावरती मी सांगेन तुम्हाला. पण मागे तुम्ही बघू शकता आपला मालवणचा बंगलो. तुम्हाला माहिती आहे मालवणच्या बंगलोच्या बुकिंगसाठी नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण आता निघूया. आणि हा बघा इकडे कोण आहे, मिस्टर ओमियो. हॅलो हॅलो हॅलो. आता तो जरा चलबिचल झाला आहे कारण त्याचे मालक चालले आहेत फिरायला बाहेर म्हणजे कामाला. जाऊ नका जाऊ नका. आणि आता मालवण मार्केटमध्ये होतो आणि एक छोटासा रोड ब्लॉक आलेला. पण बघा मालवण मार्केटच्या गल्लीमधून प्रवास चालू आहे. बघा सगळी शॉपिंगची दुकानं. तर एक व्लॉग बनवू का की जर तुम्हाला मालवणमध्ये शॉपिंग करायची आहे तर तुम्ही कुठून कुठून करू शकता आणि काय काय युनिक गोष्टी मिळतात, तर त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवला. तुम्हाला हवा असेल तर सांगा, तर मी तसा व्हिडिओ बनवेन. आणि काल तुम्हाला सांगायला विसरलो, काल ऍक्च्युली संध्याकाळी मस्तपैकी आम्ही ना सुरमईची ना गाबोळी खाल्ली. तर सुरमईची अंडी असतात ना मामा, ती हा आणि ती फ्राय करायची असतात ना. ओके, आणि त्याला काय तू म्हणाला सुरुवातीला ती जरा फ्रीज मध्ये ठेवायची काय? तर हे नाही करत फ्रीज मध्ये वगैरे असं नाही, मॅरिनेट करून ठेवायची थोड्या, नंतर मग फ्राय करायची. अच्छा, मॅरिनेट करून ठेवायची. लोक काय करतात डायरेक्ट उब लावतात त्याला. उब लावल्यावर काय होतं ओपन होते ती कुस करतात. ओपन करायची काही गरज, एवढं काही करायची गरज नसते. जशी आहे तसंच त्याचे बिस्किट सारखे गाभं काढायची, मॅरिनेट करायचं त्याला व्यवस्थित, आलं लसूण पेस्ट हळद वगैरे टाकून सरळ सावं. आणि मग ती फ्राय केली की होतं व्यवस्थित. मॅरिनेट केल्यावर त्याला जरा कसं होतं टेस्ट वेगळी येते. काय लावायचं मॅरिनेट करायला? आलं लसूण पेस्ट, हळद आणि कोकम. अच्छा, ओके. सो खूप छान लागतं ना, मला तर भरपूर आवडली. ओके, मी पण पहिल्यांदाच खाल्ली ऍक्च्युली सुरमईची अंडी, पहिल्यांदाच खाल्ली अशी फ्राय करून. आणि त्याच्याशिवाय मग मस्तपैकी पेडवे होते. तर काय तुम्हाला काल रात्री दाखवायचं राहिलं कारण जरा फोन बिन येत होते, मग गडबडीत होतो आणि मग जेवण पण बसलो आणि मग जरा खाण्यामध्येच बिझी झालो. ओके, तर तुम्हाला नेक्स्ट टाईम कधीतरी ती अंडी बनवताना दाखवेन. ओके, की ती कशी बनवायची असतात ती सुरमईची अंडी. आणि पेडवे पण एकदम छान होते, सार वगैरे. तर आता आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ आलेलो आहोत ऑलमोस्ट.
ओके दादा तिथे जाऊया आणि आपल्या कामाचं बघूया, नंतर तुम्हाला सांगतोच हे खादी ग्रामोद्योग म्हणजे काय आहे ते. सो आता खादी ग्रामोद्योग मधून निघालेलो आहे, त्यांना इकडे दोन प्रकारची लोन अवेलेबल आहेत, एक पीएम लोन अवेलेबल आहे आणि एक सीएम लोन अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये ना जवळजवळ 35% पर्यंत सबसिडी आहे. हे सगळे बिझनेस लोन आहे, तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्हाला हे लोन अवेलेबल होतं. सो हे तुम्हाला हे लोन अवेलेबल होतं, खूप चांगल्या स्कीम्स आहेत. आणि हा एकच गोष्ट की हे जे आपलं जे लोन आहे ना त्याची मर्यादा ना 50 लाखापर्यंत आहे, म्हणजे सर्व्हिसमध्ये असाल ना तर 20 लाखापर्यंत आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर तुम्ही टाकताय तर 50 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं. म्हणजे बघा गव्हर्नमेंट आपल्याला कितीतरी फॅसिलिटीज देते पण आपण त्याचा कधी कधी ना उपयोग करत नाही. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला हवा असेल तर डिटेल्ड व्हिडिओ नक्की बनवेन, मी पण थोडा अभ्यास करतो आणि मग तुम्हाला सांगेन. आणि आता आपण चाललो ते पारिजात नावाचं रेस्टॉरंट आहे, तर तिथे ना एक फ्लॅट आहे ओके, तर तो बघायचा आहे ओके, तो त्यांना रेंटने द्यायचा आहे ओके. सो आपण तो जरा चेकआउट करूया आणि बाकी अजून सुद्धा बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत, त्याच्या पण अपडेट्स येतील आता लवकरच. आणि बघा आता मालवणचा फेमस पार आला आहे बघा, मस्त वेगळे नारळाचे झाड. आता आपण गाडी तर पार्क केली आणि इथे जे पारिजात रेस्टॉरंट आहे एसी नॉन एसी, सो इथेच एक रूम आहे ती जरा बघूया आपण या. सो आपण हॉटेल पारिजात मध्ये आलो आहे, बिल्डिंगच्या खालतीच आहे. इथे स्पेशली तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही नॉनव्हेज खायला येऊ शकता, पापलेट बांगडा सुरमई तिसरे खेकडा सरंगा सौंदळा कालवा जेवण कोलंबी कोंबडी, तर सगळं नॉनव्हेज जेवण आहे. पण आज काय आम्ही नॉनव्हेज खात नाही कारण आज आहे गुरुवार ओके. तर आज आमच्यासाठी इकडे आहे मस्तपैकी आंबोळी आणि उसळ ओके, आता आंबोळी उसळ आणि चटणी ओके यस. अरे बापरे, आणि आता वडे पण आले आहेत ओके, तर जरा वडे आणि हे सगळे खाऊन घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो. सो तर हॉटेल परिजातमध्ये आम्ही मस्तपैकी जेवणच झालं आमचं ओके. दादांनी मस्तपैकी आम्हाला आंबोळ्या दिलेल्या आणि वडे दिलेले आणि आज उशीरबरोबर खाल्ल्या, पण आपण परत कधीतरी इकडे नक्की येऊ नॉनव्हेज खाण्यासाठी. आणि दादांचं ना इकडे मालवणी जत्रा भरपूर असायचं मुंबईला ओके. सो बघा बरेच सेलिब्रिटी इकडे ते फोटो दाखवत होते, महेश मांजरेकर गुरुदास कामत कृपा शंकर सिंग. सो जर तुम्ही येत आहे मालवणमध्ये ओके तर मेन रोडवरती इथे SBI चे ATM आहेत सगळी, आणि तुम्ही इकडे येऊन नॉन AC आणि AC मध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं मिळेल, ब्रेकफास्ट पण मिळेल तुम्हाला. जस्ट आपले माझा पण व्हिडिओ रिलीज झाला आहे ओके. सो खवणे बीचचा आणि मडाऊचा तो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, नाही बघितला असाल तर जाऊन नक्की बघा, खूप चांगला व्हिडिओ आहे. खवणे बीच मला खूपच आवडलेला बीच आहे, एकदम ऑसम बीच आहे. आणि जर तुम्हाला असं कोकणातील जरा सेक्लुडेड बीचवरती जाऊन जर तुम्हाला स्टे करायचं असेल ना तुम्ही खवणे बीचला जाऊ शकता, तो व्हिडिओ नक्की बघा. आणि तिकडे राहण्याची पण चांगली व्यवस्था आहे खवणे बीचला, त्याच्याशिवाय एक परवड्यामध्ये मडाऊस पण आहे, तर ते पण व्हिडिओमध्ये बघा. आणि त्याच्याशिवाय प्रेरणाचा फोटोशूटचा व्हिडिओ आहे ना तर तो पण रिलीज केला आहे ओके. सो मस्तच झाला प्रेरणाचा व्हिडिओ पण आणि फोटोशूट. तिचं पण चॅनल आता ग्रो होत आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर त्या चॅनलला पण जाऊन तिच्या चॅनलला पण जाऊन बघा की फोटोशूट कसं होतं, बिहाइंड द सीन वगैरे तिने शूट केलं त्याच्या फोटोशूटचं. आणि आत्ता आम्ही निघालो ते देवबागला ओके. सो देवबागला जाऊ आणि बघूया अजून एक प्रॉपर्टी रिलेटेड काम आहे आणि त्याच्याशिवाय रिसॉर्टला पण व्हिजिट करण्याचा प्लॅन आहे. सो लेट्स सी कसं काय आहे ते, पण आता निघूया देवबागला जाण्यासाठी. आपला आता देवबागकडचा प्रवास चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे देवबागच्या रस्त्याला सगळे तुम्हाला रिसॉर्टात दिसणार आहे, रूम्स आहेत रिसॉर्ट्स आहेत, कारण पूर्ण आपला हा टुरिस्टचा हॉटस्पॉट आहे, छोटे मोठे बरेच. शुभ सकाळ. आणि आता परत एकदा आपण चाललो ते ओरसला ओके. ओरसला एक काम आहे, काय काम आहे ना आता तिकडे गेल्यावर सांगतो. तर चला निघू आता ओरसला, जायला जास्त वेळ लागत नाही, 45 मिनिट्स लागतात, तर पटापट ओरसला जाऊया. आणि आता आपण आलो ते कट्ट्यावरती, कट्ट्याचा बाजार आहे वाटतं, बऱ्यापैकी गर्दी आहे. ओरसला जाताना लागतो कट्टा, कोणकोण आहेत कट्ट्याचे कमेंट करून जरा नक्की सांगा. आता विरणमध्ये आलेलो, विरणमध्ये थोडं काजू आणि कोकमांबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करायला आणि इकडे मस्तपैकी आता चिकन चिली खातोय. आता आपण जे चायनीज खाल्लं ना ते इकडे वडाचा पार्ट म्हणून आहे, तर तिथे हे मागे बघा हॉटेल समर्थ म्हणून आहे. हॉटेल समर्थ मध्ये मस्तपैकी जेवलो आता आणि खूपच चांगलं जेवण होतं, स्पेशली चिली आणि लॉलीपॉप छानच होते आणि राईस पण. आता मस्तपैकी पोट तुडुंब भरलेलं आहे, आता जरा मालवणला जाऊया आणि थोडी एक झोप काढूया आणि चांगली झोप यायला लागली आहे. ऍक्च्युली जायचं होतं मिडवावला पण वाटतं आधी मालवणलाच जाऊया आपण. सो जर तुम्ही वडाचा पाटला येतात तर हॉटेल समर्थला नक्की व्हिजिट करा, इथे आपले पाटकर भाऊ आहेत ओके, तर यांचंच हे आहे रेस्टॉरंट. आणि आता मालवणी पण स्टार्ट करताय ना, मालवणी पण चालू ओके, मालवणी पण स्टार्ट होईल थोडं त्याचं. आणि तुम्हाला आता एम्बियन्स वरून कळलं असेलच, आपण आलो ते आशा लॉन झोमला, फायनली आपल्याला वेळ मिळाला आहे. आणि काल बुधवारपासून प्लॅन करत होतो पण आता फायनली सॅटरडेला आज मस्तपैकी आपण आशा लॉन झोमचं जेवण जेवणार आहोत. आणि इकडे बघा मामाने मस्तपैकी ग्रीन मसाल्यामधल्या शिंपल्या दिल्या आहेत, आता गोवन रेसिपी आहे. मामा पण काही ना काही एक्सपेरिमेंट करतोय की आता जरा दही टेस्ट करून बघतो कशी आहे ते तुम्हाला सांगतो. तुम्ही बघा शिंपली थोडी युनिक टेस्ट आहे, कसं आमच्या ज्या शिंपल्या असतात ना नेहमी लाल मसाल्यात असतात, तर ही जरा हिरव्या मसाल्यातली शिंपली आहे गोवन पद्धतीची. तर आला तर तुम्ही ट्राय करा, मी तर जनरली जेव्हा पण
अशा लोणचर मला येतो ना. मी जरा सुरमई पॉपलेट आता कमीच करून टाकले. मी जनरली खातो ते शिंपल्या मोरी असे आयटम. सुरमई पॉपलेट तर सगळीकडेच मिळतात, तुम्ही पण इकडे आलात तर असे जरा युनिक आयटम आहेत कोकणातले, ते पण ट्राय नक्की करा. मी तर जरा शिंपल्या खाऊन घेतो हिरव्या मांसातल्या. आणि बघा इकडे आता जसं मी तुम्हाला बोललो खायला आलो कालवा आणि मोरी. इकडे ही कालवा आहेत, कोकणातल्या लोकांना माहिती असणार काय कालवा असतात ते. आणि इथे मोरी पण मला खूप आवडते. मोरी म्हणजे बेसिकली शाकचं मटणासारखं बनवतात पण भरपूर टेस्टी असतं. बघा मस्तपैकी चपाती बरोबर जेवूया. आणि आता मामीने आपल्याला अजून आणून दिले ते. तर तुम्ही हिरव्या मसाल्यातले शिंपले ऍज अ स्टार्टर म्हणून मस्त आयटम आहे. तुम्ही आलात तर म्हणजे तुम्हाला खूप भूक लागली आहेत. जर चव करायला कसं आपण बनवून चव करतो, रेडी करून ठेवत नाही, त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही आज स्टार्टर खाऊ शकता. आणि तर मी खाऊन घेतो मोरी आणि कालवा. आणि इकडे बघा प्रेरणाने ना योजूला गिफ्ट पाठवलेलं हेअर पिन्स. कसे वाटतात? ऍक्च्युली योजू पण त्याला थोडी क्यूट आहे ना. योजू तू आहेस काय? तुला नाही माहिती आले. आणि योजने बघा इकडे काहीतरी बनवलंय, पिरामिड बनवलंय. पिरामिड आईस्क्रीमचे कप्स आहेत. आईस्क्रीमचे फिरून दाखव बघा. आणि या साईडला बघा डबल ट्रिपल आहे. ट्रिपल ओके, छोटा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा. आणि इकडे बघा किती बघा कुठे येऊन बसते, डायरेक्ट मांडीवरती येऊन बसते. आपण योजू तर कोणता गेम खेळत होतो? एक्सो. दाखव एक गेम खेळूया बघूया कोण जिंकत. आता काय होणार यावेळी बघूया. एक्सो खेळतोय मी. एक्सो एक मी जिंकलेलो याच्या आधीचा. आता या गेम मध्ये बघूया. जिंकलो. जिंकलेलो आहे मी. योजूला हरवलेला आहे. योजू कसं वाटतं तुला हरवून? काय ना काय परत खेळायचं अजून काय. आणि बघा मस्त बसली आहे. तुला किती चार पिल्ल झालेली ना योजू? आता परत होणार मारे टोपी चार झाली. आता परत अजून. वा बघा किटीचा फोटो काढलेला योजूने. काय मस्त आहे बघा, छान आहे ना. कसा काढलास तू? खाली कॅमेरा ठेवलेलास की खाली? हा ना खाली कॅमेरा ठेवलेला.